बँकिंगच्या बॅक ऑफिसमध्ये MNC बॅक ऑफिस मीन्स MNC मीन्स मल्टीनॅशनल कंपनीच्या बॅक ऑफिसमध्ये जे सॉफ्टवेअर यूज होतं डेटा ॲनालिसिससाठी किंवा MIS रिपोर्ट बनवण्यासाठी ते सॉफ्टवेअर आपण शिकतो आहे, त्याचं नाव आहे एक्सेल मित्रांनो, आणि हा आहे पार्ट 2 व्हिडिओ. तर चला सुरू करूया. मी सतीश, सतीश टेक चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. लेट्स बिगिन. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला कम्प्युटरमध्ये स्मार्ट बनायचं आहे, मोबाईल टिप्स अँड ट्रिक्स पण शिकायच्या, तर तुम्हाला माझं चॅनल करायला हवं सबस्क्राईब, आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन दिसतंय त्यावर पण क्लिक करा, कारण ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन टाईमवर मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो, पार्ट 1 व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला इकडे आय बटनवरती देतो आहे, तिकडून तुम्ही पाहू शकता तो, किंवा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये माझे जे व्हिडिओज आहेत टोटल त्यामध्ये म्हणजे चॅनलवरती तुम्ही जेव्हा क्लिक करणार तेव्हा व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला सिरियली मिळतीलच, नाहीतर तुम्ही प्लेलिस्टवरती क्लिक करा, आणि जेव्हा तुम्ही प्लेलिस्टवरती क्लिक करताय तेव्हा तुम्हाला इकडे प्लेलिस्ट मिळणार, स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला सगळे पाहायला मिळतील. तेच मी तुम्हाला सांगतो आहे की आपण जे सॉफ्टवेअर शिकणार आहोत ते डिटेलमध्ये शिकायला हवा, त्यासाठी मी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे. तुम्ही येत आहे ना माझ्याबरोबर? तर चला सुरू करूया आजचा टॉपिक, पार्ट 2. पार्ट 1 मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कशाप्रकारे इंट्रोडक्शन दिलं होतं, पहिल्या एक्सेल सॉफ्टवेअरमध्ये रिबन काय, टॅप कुठले असतात, कॉलम कुठले, रोज कुठले किती असतात, रोज कॉलम किती असतात, ह्या सगळ्या गोष्टी, शीट किती घेऊ शकतो, डिलीट कशी करतात शीट, परमनंट डिलीट होते शीट का होते परमनंट डिलीट, याचं रिझन सर्व काही पार्ट 1 सांगितलेलं आहे. पार्ट 1 झालेलं आहे, तर पार्ट 2 आपण पाहणार आहोत आता काही बेसिक फंक्शन्स तर पाहणारच आहोत, प्लस काही शॉर्टकट कीज पण पाहणार आहोत. तर ते शॉर्टकट कीज आणि बेसिक फंक्शन एकत्रच पाहणार आहोत पार्ट 2. पहिलं मला इकडे काउंट करायचं आहे, काउंटचा कॉलम मी घेतला आहे, मला ॲव्हरेज पण काढायचं आहे, मला मिनिमम काढायचं आहे, मॅक्झिमम काढायचं आहे, आपण जे पण काढायचं ते आपण इकडे या प्रकारे टाईप करून घेऊया. तुम्हाला जे पण कॅल्क्युलेशन्स करायचे ते इकडे तुम्ही टाईप करून घ्या. टाईप करून घेतल्यानंतर याला मी पहिलं बॉर्डर देतो, कंट्रोल A म्हणजे सिलेक्ट ऑल केलं, त्याने ऑटोमॅटिकली जेवढे टेक्स्ट टाईप आहे ते सिलेक्ट झालेलं आहे. ऑल बॉर्डर इकडून तुम्ही करू शकता, दिसतंय. ऑल बॉर्डरला शॉर्टकट की मी सांगतो इकडे Alt+HBA. मी तुम्हाला हे पार्ट 1 एक्सप्लेन केलं होतं Alt+HBA म्हणजे काय, ही सिक्वेन्शियल शॉर्टकट की आहे मित्रांनो, आणि जर तुम्ही सिक्वेन्स फॉलो करताय प्रॉपरली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला येणार आहे. अल्ट प्रेस केल्यानंतर वरती पहा हायलाईट होतंय की होम टॅबसाठी तुम्हाला काय प्रेस करायचं, होम टॅबसाठी तुम्हाला इकडे H प्रेस करायचं आहे. H प्रेस केल्यानंतर तुम्हाला बॉर्डरसाठी काय करायचं, B प्रेस करायचं आहे, दिसतंय तिकडे तुम्हाला B, मी B प्रेस करतो आहे बॉर्डरमध्ये आले, आणि ऑल बॉर्डरसाठी तुम्हाला A प्रेस करायचं आहे. हायलाईट तुम्हाला दिसतंच आहे ऑलरेडी. तर Alt+HBA हे तुम्ही करू शकता इकडे, आणि हे पार्ट 1 मी एक्सप्लेन केलेलं आहे, तरी तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेलच. आता इकडे काउंट कसं करायचं, शॉर्टकट कीने पण आपण करू शकतो आणि डायरेक्टली पण करू शकतो. आता डायरेक्ट कसं करायचं ते मी दाखवेलच. आता इकडे काउंट आपल्याला करायचं आहे, काउंट मीन्स किती नंबर ऑफ सब्जेक्ट आहेत ते काउंट करायचे आपल्याला. फक्त नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहे, 3 आहे 4 आहे 6 आहे, टोटल काउंट नाही करायची आपल्याला. टोटल ऑलरेडी आपण किती होती ती काउंट केलेली आहे सम म्हणून फॉर्म्युलाने. आता इकडे काउंट करण्यासाठी आपल्याला एक फंक्शन आपण यूज करणार आहोत, काउंटचं फंक्शन जे एक्सेलमध्ये प्रीडिफाईंड आहे. काउंट टाईप केल्यानंतर काउंट तुम्ही COUN टाईप केलं तरी ऑटोमॅटिकली खाली येतं, आणि टॅप बटन प्रेस करायचं त्याला सिलेक्ट करून. इकडे तुम्हाला रेंज सिलेक्ट करायची, तुम्हाला 3 सब्जेक्ट सिलेक्ट करून घ्यायचे, C2 to E2, आणि एंटर करायचं. ब्रॅकेट क्लोज करायची गरज नाही आहे, तुम्हाला दिसतं आहे, आणि डबल क्लिक करा, कॉर्नरवरती येऊन आन्सर आलेलं आहे. कसं करायचं काउंट समजलंच असेल. तर शॉर्टकट कीसाठी तुम्हाला इकडे Alt+HU म्हणजे ऑटोसम, आणि सी मीन्स काउंट. जर तुम्ही इकडे पाहिलं समसाठी एस आहे, ॲव्हरेजसाठी ए आहे, काउंट नंबरसाठी सी आहे, मॅक्झिममसाठी एम आहे, आणि मिनिममसाठी आय आहे. तर सध्या तर काउंट सी पाहिलं आहे ऑटोमॅटिकली, पण तर इकडे C2 to F2 आहे, मला F2 रेंज नाही पाहिजे, मला पाहिजे C2 to E2 रेंज, बरोबर ना? C2 to E2 माझे सब्जेक्ट लिहिलेले आहेत, F2 मीन्स टोटल पण कॉलम आला आहे काउंटमध्ये, मला टोटल कॉलम काउंट नाही करायचं आहे, फक्त C2 to E2 पाहिजे. मतलब त्यासाठी काय करणार, तुम्ही शिफ्ट बटन प्रेस करा आणि लेफ्ट ॲरो प्रेस करा. एक लेफ्ट ॲरोने काय झालं, पास C2 to E2 आले, दिसतंय तुम्हाला, आणि आता तुम्ही एंटर करा, आन्सर मिळणार आहे तुम्हाला. चला मी तुम्हाला ॲव्हरेज पण अशाच प्रकारे दाखवतो. ॲव्हरेजसाठी तुम्ही इकडे फंक्शन टाईप करताय, जे रेग्युलर फंक्शन आहे, इथे दिसतंय तुम्हाला ॲव्हरेज मी सिलेक्ट करतो आहे, आणि टॅप बटन प्रेस करतो. AV टाईप केलं डाऊन ॲरोने, ते सिलेक्ट केलं, टॅप बटन प्रेस केलं, ॲव्हरेज सिलेक्ट झालं. आता तुम्ही इकडे रेंज सिलेक्ट करणार माऊसने अशा प्रकारे, आणि एंटर करणार, या तिघांचं ॲव्हरेज इकडे येत आहे. ॲव्हरेज हे डेसिमल प्लेसेसमध्ये पण तुम्ही दाखवू शकता, डेसिमल प्लेसेस
अशा प्रकारे इकडे येतात, 0 decimal 2 decimal जसं तुम्हाला हवं तसं, आणि ड्रॅग केल्यानंतर सर्वांचा ॲव्हरेज येणार दिसतं तुम्हाला. काही काही ना डेसिमल प्लेसेस असतात, त्यामुळे मी इक्वली डेसिमल ठेवले, कारण जर तुम्ही इकडे पहिल्या 0 decimal ठेवलं आणि डबल क्लिक केलं तर काही इथे डेसिमल दिसतच नाही आहेत. मग अशा वेळेस तुम्हाला डेसिमलसाठी तुम्ही हे घेऊ शकता. ओके, डेसिमल प्लेसेस इन्क्रीज अँड डिक्रीज कुठून करायचे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. इथे पहा, इथे ऑप्शन आहे इन्क्रीज डेसिमल याला बोलतात आणि डिक्रीज डेसिमल प्लेसेस आपण वाढवू शकतो कमी करू शकतो. ओके, ॲव्हरेज काढण्यासाठी दुसरी पद्धत बघा. इथे कर्सर ठेवा, अल्ट एच यू ए, आला आहे ॲव्हरेज. आता इकडे पहा, C22 G2 सिलेक्ट केलं आहे, मला C22 E2 हवं आहे. मग मी शिफ्ट बटन प्रेस करून 2 वेळा लेफ्ट ॲरो प्रेस करणार. रेंजमध्ये चेंजेस झालं आहे दिसतंय तुम्हाला. शिफ्ट प्रेस करून लेफ्ट ॲरो एंटर करा, दिसतं ॲव्हरेज आलेलं आहे. वा, इंटरेस्टिंग. आता मिनिमम अल्ट एच यू आय, मिनिमम शिफ्ट लेफ्ट ॲरो 2 वेळा 3 वेळा आता, कारण रेंज पहा, C22 E2 येण्यासाठी 3 सेल इकडे शिफ्ट व्हावं लागतं, म्हणून शिफ्ट प्रेस करून आपण लेफ्ट ॲरो प्रेस केला आहे. तसंच मॅक्झिमम काढायचं, इज इक्वल टू मॅक्स टाईप करूनही तुम्ही काढू शकता. मॅक्स नंतर टॅब बटन प्रेस करा, ऑटोमॅटिक ब्रॅकेट येणार, इथे सिलेक्ट करा आणि एंटर. आणि जर शॉर्टकट कीने करायचं आहे तर हे डिलीट करतो आहे मी आणि फक्त प्रेस करतो आहे अल्ट एच यू एम, अल्ट एच यू एम शिफ्ट लेफ्ट ॲरो अँड देन एंटर. ओके, नाव वॉट इज द नेक्स्ट, या सर्वांना सिलेक्ट करून घ्या आणि डबल क्लिक करा, तुम्हाला आन्सर मिळणार आहे. हां, इथे ॲव्हरेजला डेसिमल प्लेसेस मी नाही दिले, डेसिमल प्लेसेस इन्क्रीज करा इकडून. तर अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी कॅल्क्युलेट करू शकता. या कॉलमची साईज खूप मोठी आहे, म्हणजे जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढी नाही आहे, म्हणून अल्ट एच ओ आय त्याने काय म्हणा, ऑटोफिट कॉलम विड्थ, ऑटोफिट कॉलम विड्थ झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काउंट, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम कॅल्क्युलेट करू शकता. कशाप्रकारे त्याचा फॉर्म्युला येतो, म्हणजे फंक्शन आपण टाईप केलं आणि शॉर्टकट कीने कसं करतात, हे दोन्ही प्रकारे मी दाखवले इकडे. आता याच्या पुढे जायचं आपल्याला पार्ट टूमध्ये, थोडंसं अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी शिकायच्यात. तर यामध्ये सर्वात पहिले आपण पर्सेंटेज काढूया. तर मी इकडे काय करतो, पर्सेंटेज पूर्ण लिहिण्यापेक्षा असं शॉर्टमध्ये लिहितो पर्सेंटेज. तर कुणाला किती टक्के मार्क्स मिळालेत हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय असेल, कोण सांगतं फॉर्म्युला काय असेल, कारण आपल्याला इकडे फॉर्म्युला द्यायचा आहे. एक्सेलमध्ये प्रीडिफाईन पर्सेंटेजचं काही फॉर्म्युला वगैरे नाही आहे. ॲव्हरेज आणि पर्सेंटेज हे इक्वल असतं का हे मला सांगा जरा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर मला कमेंट सेक्शनमधून तुमच्याकडून हवं आहे मित्रांनो. बघूया तुमचं नॉलेज किती आहे, ॲटलिस्ट तुम्हालाही माहिती होईल की तुम्हाला किती येते, कारण हा 3री-4थीत झालेला प्रश्न असणार कदाचित. पण तुम्हाला सांगतो मी की बघा तुम्हाला किती येते. प्रश्न असा आहे की ॲव्हरेज आणि पर्सेंटेज सिमिलर असतं का, असतं तर रिझन पण मेन्शन करा, आणि रिझन नाही माहिती तर आहे की नाही येस किंवा नो हे कमेंटमध्ये लगेच लिहा. मी पुढे उत्तर सांगणारच आहे पण तुमची कमेंट अपेक्षित आहे. पुढे व्हिडिओ पाहून परत पाठी येऊन कमेंट नका लिहू मित्रांनो, पहिलंच लिहून टाका, मला बघायचं तुमचं नॉलेज किती आहे. कमेंट नक्की लिहा, चला आता तुम्ही कमेंट लिहित असाल अशी आशा बाळगतो. आणि मी तुम्हाला सांगतो की ॲव्हरेज आणि पर्सेंटेज एक आहे की नाही. तर ज्यांचं म्हणणं आहे ॲव्हरेज आणि पर्सेंटेज एकच असतं, तर त्यांच्यासाठी मी दाखवतो पहिलं काय कसं असतं. आणि ज्यांचं म्हणणं आहे ॲव्हरेज आणि पर्सेंटेज वेगवेगळे असतात, त्यांच्यासाठी पण दाखवणार मी कशाप्रकारे वेगवेगळे असतात आणि कशाप्रकारे एक असतं, काय असतं नेमकं, एक्झॅक्टली काय तुम्हाला आता माहितीच पडेल. चला मला याचे पर्सेंटेज काढायचे. तर इज इक्वल टू हे जे टोटल दिसते तुम्हाला, टोटल म्हणजे ऑप्टेन मार्क्स आहेत. मला टोटल मिळालेत 179 ऑप्टेन मार्क्स, मिळालेले मार्क्स 171. कितीमधून मिळालेत, हा सब्जेक्ट जो आहे 100 मार्क्स आहे, त्यामध्ये मला मिळाले 58 100 मार्क्समधून 58 44 अँड 69 असे मार्क्स मला मिळाले, बरोबर. मग हे तिघांची टोटल होऊन 171 आली, आणि तिघांचे जे आहे आउट ऑफ 100 आहेत, आउट ऑफ 100. मग मी काय केलं, 100 100 100 300, तर 300 मी केलं, 300 मिळाले आहेत ना मला. सिम्पल आहे, ऑप्टेन मार्क्स डिवाइड बाय आउट ऑफ मार्क्स, ऑप्टेन मार्क्स डिवाइड बाय आउट ऑफ मार्क्स, आउट ऑफ किती आहे 300 आहे. आता पर्सेंटेज किती असतात, 100%, म्हणून मल्टिप्लाय बाय 100. हे क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये 2 0 कट होतात आणि जे ऑप्टेन मार्क्स आहेत डिवाइड बाय 3 होणार तिकडे, म्हणजे ते ऑटोमॅटिकली होणार. आपण एंटर केलं तरी चालेल, आता बघा आन्सर आले. हा फॉर्म्युला तुम्ही अशा प्रकारे पण शॉर्ट लिहिला तरी चालेल, 171 डिवाइड बाय 3, का 3 येणार आता सांगा मला. सेम आन्सर आले, कारण इकडे जे 2 0 आहेत क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये ते 300 बरोबर कट होऊन जाणार, राईट. सो आन्सर विल बी लाईक दिस, 3 डिवाइड केलं तरी चालेल, पण 3 केव्हा 300 टोटल आहे म्हणून लक्षात घ्या. चलायचं, मी ड्रॅग करून दाखवतो तुम्हाला उत्तर आणि पाहूया ॲव्हरेज अँड पर्सेंटेज. डेसिमल प्लेसेस मी कमी करतो आहे, इकडून कमी करायचे वरून इकडे ऑप्शन आहे. ॲव्हरेज अँड पर्सेंटेज सेम आहे की नाही मला सांगा आता. चला, कोणी कोणी सेम लिहिलं त्यांचं उत्तर बरोबर आहे, वाव ग्रेट, तुम्ही स्मार्ट आहात. पण एक मिनटं थांबा, ज्यांनी लिहिलं आहे
की ॲव्हरेज अँड पर्सेंटेज वेगवेगळं असतं, ते कमेंट एडिट करू नका, थांबा मी सांगतो तुम्हाला काय आहे. ॲव्हरेज अँड पर्सेंटेज वेगवेगळं ही असू शकतं. कसं, मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक्झाम्पल असं आहे की इथे जे 100 मार्क्सचा सब्जेक्ट आहे तो सपोज 150 मार्क्सचा आहे हा, आणि त्याला 98 मिळाले, पॉसिबल आहे याला 99 मिळाले 100 मधून आणि याला 95 मिळाले, तर हा आहे 100 मार्क्सचा सब्जेक्ट 200 मार्क्सचा सब्जेक्ट 300 मार्क्सचा, लक्ष देऊन ऐका, आणि सब्जेक्ट 1 जो आहे 150 मार्क्सचा 150. सो 150 100 100 150 मधून त्याला 98 नाही मिळाले, 145 मिळाले, मी 98 लिहिलं होतं, 145 मिळाले. 150 मधून त्याला 145 मिळू शकतात की नाही मिळू शकत, इथे मी जरा साईज वाढवतो ॲव्हरेजच्या कॉलमची. ओके, ते असं असं इकडे हॅश आलं होतं ना, हे बघा हॅश आलं आहे ना, समजून घ्या की इकडे तुम्हाला फक्त असं ड्रॅग करायची कॉलमची साईज वाढवायची, किंवा तुम्ही डबल क्लिक केलंही तरी चालेल का, तो ऑटोमॅटिकली फिट होणार, हे लक्षात ठेवा. ते कॉलमची साईज कमी असल्यामुळे ते हॅश येतं तिकडे, नंबर जास्त मोठे असल्यामुळे. तर इकडे तुम्हाला समजलं की इकडे 145 आहे, 99 आहे आणि 95, तीन गोष्टी, हे 100 मधून आहे, हा 100 मधून मिळालेलं आहे मार्क्स, आणि हे जे मार्क्स मिळाले ते 150 मधून मिळाले. तर 100 100 200 200 प्लस 150 350 350 350 मधून मिळाले 339, पॉसिबल आहे की नाही, पॉसिबल आहे यार, आउट ऑफ 350 आहेत 339 तर मिळणारच त्याला, 339 मिळालेच. मग त्याचा ॲव्हरेज इट विल बी डिवाइड बाय 3, है ना, तीन सब्जेक्ट आहेत, तीनने डिवाइड होऊन ऑटोमॅटिकली ॲव्हरेज आहे ना 113, म्हणजे प्रत्येक ॲव्हरेज सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्टमध्ये 113 ॲव्हरेजली मार्क्स पडलेत, असं तिकडे कॅल्क्युलेशन आलं ॲव्हरेजचं. पण पर्सेंटेज 113 नसू शकतात, असू शकतात का, पर्सेंटेज 100 पेक्षा जास्त असतात का, आपण कधी कधी बोलून जातो 101% शुअर, ते फक्त बोलायला असतं, पण 100%च्यापेक्षा जास्त टक्के म्हणजे मार्क्समध्ये तरी 100%पर्यंतच आपल्याला पर्सेंटेज मिळतात मार्क्समध्ये, लक्षात ठेवा. तर 100% मार्क्स तुम्हाला मिळतात, त्याच्यापेक्षा जास्त मिळाले म्हणजे काहीतरी गडबड आहे, म्हणजे आउट ऑफ मार्क्सपेक्षाही जास्त तुम्हाला मार्क्स मिळाले, कसं पॉसिबल आहे, असं तर नाही होत. मग 100% पेक्षा जास्त जायला नको, मग याचा फॉर्म्युला काय होणार, इकडे इकडे जो आहे ना 300 ऐवजी 350 असणार आहे, 350 मधून मिळालेत ना मित्रांनो हे मार्क्स, तर 350 मधून असणार, आणि डबल क्लिक करा, आलं आहे सर्वांचं उत्तर, आणि इथे काय असणार आहे, इथे 3.5 असणार आहे, बस 20 इकडे आल्यानंतर काय होणार आहे 350 3.5 पहा, आलं आहे लक्षात आलं, डेसिमल प्लेसेस याचे पण कमी करून घ्या. तुम्हाला लक्षात आलं इकडे पर्सेंटेज काय आलेत, 150, जर एखाद्या सब्जेक्टमध्ये मार्क्स असतील, सब्जेक्टमध्ये 150 पैकी मार्क्स असतील तर इकडे अशा प्रकारे पर्सेंटेज येणार, आणि ॲव्हरेज वेगळं असणार, तर पर्सेंटेज ॲव्हरेज वेगवेगळे पण आहेत आणि सिमिलर पण आहेत, दोघांचे पण उत्तर बरोबर आहेत, ज्यांनी ज्यांनी कमेंटमध्ये लिहिले की दोन्ही सिमिलर असतात, किंवा ज्यांनी मनामध्ये ठेवलं असेल त्यांचे पण उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो सिमिलर तेव्हा असतात, फक्त कंडिशन लक्षात ठेवायची, जेव्हा सर्व सब्जेक्ट 100 मार्क्स आउट ऑफ असतो, म्हणजे सब्जेक्ट 1 पण 100 पैकी मार्क मिळालेत, सब्जेक्ट 2 पण 100 पैकी, सब्जेक्ट 3 पण 100 पैकी मिळालेत, तर सब्जेक्ट 4 5 6 जो पण असेल तुमचा, तर सर्व 100 पैकी असतील तर तुमचा ॲव्हरेज अँड पर्सेंटेज सेम असणार, आणि कुठलाही एक सब्जेक्ट 50 मार्क किंवा 150 मार्क्सचा असू शकतो, तर तेव्हा ॲव्हरेज अँड पर्सेंटेज कधीही सेम नसणार आहे, हे लक्षात आलं आहे. चला एक छोट्याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इकडे मिळालंच असेल, आणि मला सांगायचं की पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण शिकलो आहे, यासाठी हा फॉर्म्युला आपण इकडे टाईप केला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला टाईप करावाच लागेल, कारण हे पर्सेंटेजसाठी ॲव्हरेज आपण घेऊन चालणार नाही आहे, आणि पर्सेंटेजसाठी इकडे काही ऑप्शन दिलेला गेलेला नाही आहे. तर तुम्हाला हे समजलं आहे की कशाप्रकारे पर्सेंटेज काढायचं, पण एवढंच नाही आहे या व्हिडिओमध्ये, म्हणजे पार्ट 2 अजून एक काही गोष्टी आहेत जे आपल्याला शिकायच्या आहेत, आणि पार्ट 1 तर आपण पाहिला, अर्ध्या तासाचा जवळजवळ तो व्हिडिओ होता, 30 मिनिट्स तुम्ही त्यासाठी दिले आणि काहीतरी नवीन शिकलात इंट्रोडक्शनपासून सगळ्या गोष्टी. आता पार्ट 2 पण थोडासा वेळ द्या, आणि तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ पाहता याचा अर्थ तुम्हाला एक्सेल डिटेलमध्ये शिकायचं आहे आणि तुम्हाला एक्सेलमध्ये एक्सपर्ट बनायचं आहे, हेच इकडे समजून येतं आहे मला. तर तुम्ही अजून पाहत आहे तर वेल अँड गुड, आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करून टाका मित्रांनो, लाईक करणं गरजेचं आहे, मला थोडंसं मोटिवेशन मिळतं, माझ्या चॅनलला ॲनालिटिक्स मिळतं, आणि आपला मराठी चॅनल जर असं वाटतं की पुढे जावं तर तुम्ही लाईक करून टाका नक्की मित्रांनो. तर सध्या रिझल्ट काढूया, बाकीची बडबड बंद करून रिझल्ट बघूया, ईप कंडिशन आपल्याला रिझल्ट द्यायचा. आता रिझल्टमध्ये ईप का वापरायचा आहे, काय फॉर्म्युला नाही का, हाच तर फॉर्म्युला आहे मित्रांनो, हा लॉजिक टेस्ट फॉर्म्युला आहे, कारण रिझल्टमध्ये आपल्याकडे दोन उत्तरं असतात, दोन उत्तरं, कुठली, पास आणि फेल यार, एक पास असतो आणि एक फेल असतो, बरोबर की नाही, मग यातला कुठला पास आणि कुठला फेल हे कसं ठरवायचं,
हे तर ठरवलेलं असतं, 35 पेक्षा जास्त कुठल्याही सब्जेक्टमध्ये 35 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तो सब्जेक्ट त्या सब्जेक्टमध्ये तो पास असेल. पण सर्व सब्जेक्टमध्ये जर 35 पेक्षा जास्त असतील तरच तो पास असणार, बरोबर ना? मग सर्व सब्जेक्टमध्ये जर 35 पेक्षा जास्त असेल तर तो पास, आणि सर्व सब्जेक्टमधून कुठल्याही एका सब्जेक्टमध्ये जर 35 पेक्षा कमी असतील तर तो फेल. इकडे एक काम करून घेऊया, आपण याचे मार्क्स जरा कमी करून घेऊया, याला मिळालेत 65, 100 पैकीच घेऊया, आणि ते पर्सेंटेजचा फॉर्म्युला थोडासा आपण चेंज करून घेऊया. 300, ओके, आपण 100 ठेवूया सध्या, राईट. तर आता इकडे जे पण 35 पेक्षा कमी आहे ते मला कसं आयडेंटिफाय करायचं, कारण कधी 35 पेक्षा सब्जेक्ट 2 कमी असतं, सब्जेक्ट 2 कमी आहे, इथे पा सब्जेक्ट 2 दोन नंबर स्टुडंट जो आहे सब्जेक्ट 2, तर हा फेल आहे, हा फेल आहे, तर मला इथे लिहून आलं पाहिजे फेल. आणि इथे पण सब्जेक्ट 2 फेल आहे, अजून कुठे फेल आहे, सगळीकडे तर सब्जेक्ट 2 फेल आहे. तर सपोज एक्झाम्पल घ्या, हा जो स्टुडंट आहे याला 25 मार्क्स आहे, 35 पेक्षा कमी आहे, मग हा फेल आहे. सब्जेक्ट 3 कमी आहेत म्हणून हा फेल आहे, इथे सब्जेक्ट 2 कमी आहे म्हणून हा फेल आहे. तर तो पर्टिक्युलर स्टुडंट कुठल्याही एका सब्जेक्टमध्ये 35 पेक्षा कमी असतील तर तो फेल आहे, हे समजलं तुम्हाला? मग तेच मला इफ कंडिशनमध्ये प्रूव्ह करायचं आहे. पण इफ कंडिशन काम कसं करतो हे मला तुम्हाला इकडे समजायचं, जरा थोडक्यात मी समजवतो. इकडे बघा, तुम्हाला दाखवतो पहिले, सर्वात पहिलं जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट तुम्ही देत आहे, तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम देत आहे, SC स्कॉलरशिप वगैरे मी नाव टाकलं, तर स्कॉलरशिपची एक्झाम देत आहे तुम्ही, आणि त्यामध्ये तुम्हाला 200 मार्क्सचा पेपर आहे, आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पासिंग आहे 60, तर तुम्हाला पडले 65 मार्क्स, तुमच्या मित्राला पडले 45 मार्क्स, तो पास आहे का? नाही आहे. तुम्हाला 60 पेक्षा जास्त पाहिजेत ना, तर तुम्ही पास आहात, तो पास नाही आहे. मग तुम्ही काय कंडिशन देणार? इफ ओपन ब्रॅकेट, एक थोडक्यात मी हा फॉर्म्युला पहिला तुम्हाला समजवतो छोट्याशा एक्झाम्पलने. लॉजिक टेस्ट म्हणजे काय? आपल्याला ही कंडिशन द्यायची, ही सेलची दिसते, ती सेल आपल्याला सिलेक्ट करायची ज्या सेलमध्ये तुम्ही कंटेंट लिहिलं आहे, सेल मध्ये कंटेंट आहे ज्याच्यामध्ये मार्क्स आहेत. जर हे मार्क्स जे पर्सेंटेज दिले त्या याच्यामध्ये 60 पेक्षा जास्त आहे, 200 60 पेक्षा जास्त पास आहे, तर हे 60 पेक्षा जास्त आहेत किंवा 60 पेक्षा कमी, आपण उलटं पण देऊ शकतो. आता मी जास्तची कंडिशन पहिले घेतो, तर जास्त असतील तर काय, तर काय तुम्हाला दाखवतो, तर काय होणार आहे, हा पास असणार आहे. 60 पेक्षा जास्त असतील तर, 60 इक्वल टू 60 असेल तर मग काय करायचं, ग्रेटर दॅन इक्वल टू पण घ्यायचं, म्हणजे 60 आणि 60 पेक्षा जास्त असेल तर पास, म्हणजे 60 पण पास आहे, 60 पुढे पण पास, ग्रेटर दॅन इक्वल टू लक्षात ठेवा, आणि नाहीतर काय असणार आहे, फेल. तर मी कसं लिहिलं आहे हा फॉर्म्युला बघा इकडे. इफ G2 मीन्स ती सेल ज्या सेलमध्ये नंबर आहे लॉजिक टेस्ट इज ग्रेटर दॅन इक्वल टू 60, ही आपली लॉजिक टेस्ट आहे. ही टेस्ट ह्या सेलला चेक करणार G12 मध्ये जर 60 किंवा 60 पेक्षा जास्त असतील, 60 असेल किंवा 60 पेक्षा जास्त असेल, तर पहिलं उत्तर देणार आहे व्हॅल्यू इफ ट्रू, म्हणजे असतील तर, हे उत्तर बरोबर असेल, हे जे लॉजिक आहे ती बरोबर असेल तर व्हॅल्यू इफ ट्रू, खाली दिसतंय तुम्हाला व्हॅल्यू इफ ट्रू बोल्डमध्ये दिसतंय, पास होणार आहे. आणि जर नसेल तर काय होणार आहे, फेल. पुढे पा दिसतंय ना तुम्हाला फेल मी लिहिलं आहे. फेल आणि पास हे दोन्ही पण डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये द्यायचे आहेत, कारण जो पण टेक्स्ट तुम्ही घेणार तो डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये असणार मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि दोघांमध्ये पण कोमा द्यायला विसरू नका, इकडे कोमा जर विसरलात तर फॉर्म्युला तुमचा कोमामध्ये जाणार, एरर येणार. मी फक्त बोललो कोमामध्ये जाणार, कोमा म्हणजे तसा कोमामध्ये नाही जाणार, पण एरर येणार. एरर आला म्हणजे तेच झालं ना मित्रांनो, वर्क नाही करत, म्हणजे कोमामध्येच गेला. पास फेल लक्षात आले कसं लिहायचं आहे, हा फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करा लगेच नोटबुकवरती, आणि एंटर करून पहा पहिला आन्सर येत आहे का. इकडे पहा आन्सर आलेला आहे पास, आणि मी खाली ड्रॅग करतो या फॉर्म्युल्याला, हा फेल आहे कारण G13 60 पेक्षा जास्त नाही. जर त्याला 60 मार्क्स मिळाले तर तो पास होईल, आणि जर तो 60 खाली गेला तर तो फेल होणार, कारण आपण 60 कंडिशन दिली, लक्षात आले? इकडे 60 कंडिशन स्कॉलरशिपमध्ये. जर मी 35 कंडिशन द्यायची मला इकडे, 35 पेक्षा कमी, याला 34 मिळाले, ओके, आणि इथे कंडिशनमध्ये काय लिहिणार मी, 35, फक्त 35 पेक्षा जास्त असले तरच पास. आता हा फेल आहे, आणि 35 आणि 35 पेक्षा जास्त हा पास आहे, कारण एक्झॅक्टली 35 आहे, इक्वल टू 35. तर लक्षात आले तुम्हाला एक कंडिशन. अच्छा, हा फॉर्म्युला आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो, इज इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट, ओपन ब्रॅकेट लक्षात ठेवा, इफ ओपन ब्रॅकेट, लॉजिक टेस्ट हीच घ्या, फक्त लेस दॅन घ्या, आणि लेस दॅन 35 घेऊया डायरेक्टली, इक्वल टूची गरज नाही, 35 पेक्षा कमी असणार आहे. कमी असणारे काय होणार आहेत, पहिलं आता इथे आपण फेल लिहिणार आहोत, आणि दुसरं इकडे लिहिणार आहोत पास, म्हणजे 35 पेक्षा कमी असेल तर फेल, नाहीतर काय होणार आहे, पास. फॉर्म्युला नीट पाहून घ्या आणि एंटर करून पहा, तसंच रिझल्ट येणार आहे, फेल तर फेलच असणार आहे, पास तर पास. 35 पेक्षा कमी जर असणार आहे सेलमध्ये तर तो फेलच आहे ना, पहिलं उत्तर फेल. तर
कशा प्रकारे तुम्हाला इकडे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला ग्रेटर दॅन अँड लेस दॅन साईन देऊन पास आणि फेल काढता येईल हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आता एक सब्जेक्ट असेल तर काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो, डायरेक्ट अप्लाय करा. पण इथं एकाच सब्जेक्टमध्ये नाही चेक करायचे, जरा लक्ष द्या, तीन सब्जेक्ट आहेत, तीनपेक्षा जास्तही असू शकतात. मग एक किंवा एकपेक्षा जास्त, सॉरी एकपेक्षा जास्त असेल, एक सब्जेक्ट असेल तर डायरेक्ट ईप वापरा. पण एकपेक्षा जास्त मग दोन असू शकतात किंवा दहा असू शकतात. मग जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त असे सब्जेक्ट असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ईपमध्ये अँड किंवा ऑर हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले तुम्ही वापरू शकता. तर मी सध्या ऑर वापरतो आहे. ऑर आता ऑर काय करतो आहे बघूया आपण. अँडने कसं काढायचं तेही मी तुम्हाला दाखवतो, ऑरने कसं काढायचं तेही दाखवतो. ऑर काय करतो, आपल्याला मल्टिपल लॉजिक टेस्ट टाकायला अलाव करतो. इकडे पहा, ऑर जेव्हा घेतलं ना मी लॉजिक 1, 2, 3. आता लॉजिक 1 म्हणजे सब्जेक्ट 1ची सेल, लॉजिक 2 म्हणजे सब्जेक्ट 2ची सेल चेक करायची, लॉजिक 3 म्हणजे सब्जेक्ट 3ची सेल. तर सब्जेक्ट 1ची सेल मी घेतली आणि त्याच्यापुढे लिहिलं मी लेस दॅन 35. जर सब्जेक्ट 1मध्ये लेस दॅन 35 असतील तर 35पेक्षा कमी असेल तर ओके. सब्जेक्ट 2 कुठली सेल आहे, D2 आहे. लेस दॅन 35. सब्जेक्ट 2मध्ये पण लेस दॅन 35 असतील तर, आणि सब्जेक्ट 3मध्येही लेस दॅन 35, म्हणजे तिघांमधून कुठेही या, तिन्ही नाही पाहिजेत आपल्याला. ऑरचं मिनिंग आहे ऑप्शनल, म्हणजे सब्जेक्ट 1मध्ये चेक करणार आहे तर ठीक आहे, भेटला 35 कमी तर फेलच दाखवणार, किंवा तो सब्जेक्ट 2कडे पण जाणार तिथे चेक करणार. जर सब्जेक्ट 1मध्ये 35पेक्षा जास्त आहे तर सब्जेक्ट 2ला चेक करणार, आणि सब्जेक्ट 2मध्ये पण 35पेक्षा जास्त आहे तर सब्जेक्ट 3ला चेक करणार, आणि तिन्ही सब्जेक्टमध्ये 35पेक्षा जास्त आहे तर तो पास दाखवणार, कारण दुसरा आन्सर दाखवणार. आणि जर एकामध्ये पण असेल तर इथे कोमा इन्व्हर्टेड कोमा पहिला आपण लिहिणार फेल, कारण एकामध्ये पण 35पेक्षा कमी आहे तर फेल, नाहीतर काय दाखवणार, पास दाखवणार. इकडे डबल इन्व्हर्टेड कोमा लिहायचं राहिला तर माझा, पण झाला तो क्लोज ओके. पण इकडे डबल इन्व्हर्टेड कोमा लक्षात ठेवा कसं लिहायचं, फेल आणि पास दोघांनाही डबल इन्व्हर्टेड कोमा आहे ना, डबल इन्व्हर्टेड कोमा विसरायचं नाही. हां, बरेचशी मुलं सिंगल इन्व्हर्टेडला असं दोन वेळा टाईप करतात, 1, 2 बोलतात झालं डबल इन्व्हर्टेड, असं नाही करायचं. शिफ्ट बटन प्रेस करून डबल इन्व्हर्टेड असं प्रेस करायचं ओके. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या. मी जेव्हा स्टुडंटला प्रॅक्टिस करायला सांगतो ना तेव्हा ते बोलतात सर रिझल्टच येत नाही आहे, सर असा प्रॉब्लेम आला तसा. मग ते सिंगल इन्व्हर्टेड कोमा दिलेला असतो याच्या जागेवर, शिफ्ट करून डबल इन्व्हर्टेड द्या. आता इथे कोमा दिला आहे सेपरेटर हे तुम्हाला समजलं असेल. हा पहिला ब्रॅकेट मी इथे क्लोज केला आहे ऑरचा, दिसतंय. ऑरमध्ये तिन्ही सब्जेक्टमधून एखाद्या सब्जेक्टमध्ये जरी लेस दॅन 35 आला तर तो फेल होणार आहे. जरा आपण रिझल्टच पाहूया ना मी काय बोलण्यापेक्षा, चेक इट आउट द रिझल्ट. हा फेल काय आहे, कारण दुसरा सब्जेक्ट फेल आहे. अच्छा हा का फेल आहे, याचा पण दुसरा सब्जेक्ट फेल आहे, याला पहिला सब्जेक्ट फेल करूया आपण. इथे याला पहिल्या सब्जेक्टमध्ये याला सगळे पास करूया, पहिले पास झालेलं आहे, पण इथं 34 पहिल्या सब्जेक्टमध्ये फेल झाला आहे, बघूया फेल झाला की नाही. आणि इथे तिसरा सब्जेक्ट फेल झाला आहे 25 मार्क्सवाला हा, तर तोही फेल दाखवतो. मग तुम्हाला लक्षात आलं आहे की इकडे एक्झॅक्टली त्याने काम केलं त्याचं, की सब्जेक्टमध्ये जाऊन चेक करतो आहे, ज्या पण सब्जेक्टमध्ये 35पेक्षा कमी असेल त्यांना तो बाबा बोलणार तुम्ही फेल आहात, तुम्हाला रेड सिग्नल स्टॉप. आणि जे ज्या ज्यांचे 3पेक्षा जास्त म्हणजे 3 सब्जेक्ट दिले त्यामध्ये सगळ्यामध्ये 35पेक्षा जास्त आहे त्यांना तो पास ग्रीन सिग्नल दाखवणार, तुम्ही जाऊ शकता ओके. तर रिझल्टमध्ये हा होता ऑर वापरून रिझल्ट आपण काढला, कसा काढला ऑर. पण आपण रिझल्ट अँड वापरून पण काढू शकतो. अँड वापरून रिझल्ट कसा काढणार आपण, त्यासाठी आपल्याला सिम्पल फॉर्म्युला इथे लिहायचं आहे, इफ ओपन ब्रॅकेट अँड ओपन ब्रॅकेट, सिम्पल आहे. आता ऑरच्या जागेवरती अँड मी टाकलं, इफच्या आतमध्ये अँड, अँड पण मल्टिपल कंडिशनसाठीच आपल्याला करायचं आहे. फॉर्म्युला इकडे नाही लिहायचं, मला खाली लिहायचं आहे ओके. मी खाली लिहितो परत. आता मल्टिपल कंडिशन काय द्यायची, परत सब्जेक्ट 1ची सेल सिलेक्ट करा, आणि इकडे आता ग्रेटर दॅन इक्वल टू 35. अच्छा लेस दॅनला इक्वल टू का नाही घेतलं, कोण सांगू शकतं मला, जरा नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला ते एक्सप्लेन नंतर करतो. पहिले इकडे ग्रेटर दॅन इक्वल टू घ्या, लेस दॅनला इक्वल टू का नाही घेतलं ते सांगा मला नक्की कमेंटला. C2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35 जर असेल, C2 नंतर D2 मीन्स सब्जेक्ट 2 मित्रांनो, D2 मी बोलतो आहे म्हणजे, पण ती सब्जेक्ट 2ची सेल आहे. सब्जेक्ट 2 इज ग्रेटर दॅन 35 अँड सब्जेक्ट 3 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 35 हे बोलायचं राहिलो तुम्ही. ब्रॅकेट क्लोज. जर अँड तिन्ही सब्जेक्ट दिले आपण, कोमा करून अँड दिले, 1 किंवा 2 किंवा 3, तिन्ही अँड दिल्यानंतर जर तिन्ही सब्जेक्टमध्ये लेस दॅन 35 असेल तर काय असणार आहे, तर असणार आहे फेल, जो की तुम्हाला लिहायचं आहे डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये. आय एम सॉरी, फेल नाही लिहायचं, आता तुम्हाला पास लिहायचं आहे ओके. इथे तुम्हाला पास लिहायचं आहे, मी फेल लिहिला पास ओके. आणि इथे तुम्हाला आता फेल लिहायचं आहे. आता तुम्ही पहा काय होणार आहे, C2 ग्रेटर दॅन 35
ग्रेटर दॅन इक्वल टू 35, डी टू ग्रेटर दॅन इक्वल टू 35, ई टू ग्रेटर दॅन इक्वल टू 35, म्हणजे सब्जेक्ट 1, 2 आणि 3 मध्ये कुठल्याही सब्जेक्टमध्ये, सगळ्या सब्जेक्टमध्ये, कुठल्याही नाही, सगळ्या सब्जेक्टमध्ये 35 असतील तरच, 35 किंवा 35 पेक्षा जास्त असतील तरच पास, नाहीतर फेल. कोमा इन्व्हर्टेड कोमामध्ये, इन्व्हर्टेड कोमामध्ये पास, इन्व्हर्टेड कोमामध्ये फेल. एंटर करून पहा रिझल्ट. ब्रॅकेट क्लोज करायची गरजच नाही, ब्रॅकेट एक्सेल ऑटोमॅटिक क्लोज होतो तिकडचं. लास्टचं ब्रॅकेट तर एक्सेल करणारच क्लोज. आणि इथे तुम्ही डबल क्लिक करून पाहू शकता रिझल्ट. येस, जे फेल आहेत ते फेलच असणार आहेत आणि जे पास आहेत ते पासच असणार आहेत. रिझल्टमध्ये काही फरक येणार नाही, अँड वापरा किंवा ऑर वापरा. फक्त कंडिशन लिहिताना लक्षात आलं असेल तुम्हाला. आता हे अँड आणि ऑर एक छोट्या डेली लाईफच्या एक्झाम्पलने समजून सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाहिजे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी. म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढायला गेलात आणि त्यांनी बोललात की मला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दोन्ही कंपल्सरी हवं आहे, तरच तुमचं ड्रायव्हिंग लायसन निघेल. दोघातून एकही नसेल तर ड्रायव्हिंग लायसन निघणार नाही आहे. म्हणजे काय, दोन्ही कंपल्सरी असणं किंवा जेवढ्या गोष्टी तेवढ्या कंपल्सरी असणं त्याला अँड आपण वापरतो, है ना. पॅन कार्ड अँड आधार कार्ड दोन्ही आपल्याला पाहिजेत, तरच तुमचं ड्रायव्हिंग लायसन निघणार. आणि तुम्हाला सांगितलं, तुम्ही सपोज वोटिंग कार्ड गेला तिकडे आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दोघातून एकच चालेल. म्हणजे एक्झाम्पल बोलतोय मी. आता पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दोघातून एक असेल तरी तुम्हाला मिळेल. मग ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांनाही वोटिंग कार्डला रजिस्टर करता येईल, आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनाही करता येईल. दोघातून एक पाहिजे ना, दोन्ही असणं काही शक्य, कंपल्सरी नाही आहे. जेव्हा कंपल्सरी नसतं, ऑप्शनल असतं, तेव्हा ऑर, आणि जेव्हा कंपल्सरी असतं तेव्हा अँड. तर इथे तिन्ही सब्जेक्टमध्ये आपल्याला कंपल्सरी पाहायचेत की 35 पेक्षा जास्त आहेत की नाही, मग तो पास द्यायचा आहे आणि नाहीतर फेल द्यायचा आहे. आणि पहिल्या याच्यामध्ये ऑरमध्ये आपण पाहिलं, तिन्ही सब्जेक्टमध्ये लेस दॅन आपण पाहत होतो. तिन्हीमधून कुठल्या एका सब्जेक्टमध्ये लेस दॅन असेल तरी तो फेल. तर असे इथे कंडिशन्स देऊन आपण काय करू शकतो, रिझल्ट काढू शकतो. अँड आणि ऑरने रिझल्ट कसा काढायचा, ही शीट जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या शीटची लिंक मी तुम्हाला देणार आहे. प्रॅक्टिससाठी या फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन केलाच असेल नक्की मित्रांनो. आता वेळ आली आहे आजच्या व्हिडिओच्या शेवटच्या टॉपिकची. टॉपिक हा आहे की आता तुम्हाला फक्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि कमेंट करायची, दॅट्स इट. हाच टॉपिक आहे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदित राहा, सुखी राहा आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.